नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। देवेंद्र फडणवीस दरेकरांसारखे भंगार माझ्यावर सोडायला लागलेत असं जरांगेंनी म्हटलं आहे। जरांगेंकडून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर प्रवीण दरेकर यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे। सत्तेत असल्यानंच फडणवीसांवर बोलतो असं देखील जरांगे म्हणालेत। माझ्याविरोधात रोज एक आमदार उठतोय असं देखील जरांगेंनी टीका करताना म्हटलंय। कितीही आमदार मंत्री विरोधात आले तरी काही होणार नाही असा विश्वास देखील जरांगेंनी व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रातला कोणीही जाहीरगिरदार आहो मराठे असू दे, फडणवीसांनी ट्रॅप रचण्यापेक्षा गरीब मराठ्यांच्या घरी जावं असं देखील जरांगेंनी आवाहन दिलंय। रोज एक आमदार उठायला लागलाय, रोज देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचलाय। तुम्ही कितीही आमदार उठवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी मागे सरकणार नाहीये। मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी मायबापावरती कडी लागण्या तो मधले मध्ये सोडित नाही। ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार, मग तो कोणी असू द्या। मराठा आरक्षणाच्या विरोधात आला की गेला, त्याला सुट्टी नाही। मागे लोकसभेला आपण एकदा हिसका केलाय, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम खलास झालाच म्हणून समजायचं।